नेवाशाच्या मंदिरामध्ये सर्व भक्तजनांना ईश्वराचं रूप मानून ईश्वर तत्वाचं प्रतिपादन करताय. माऊली म्हणाली, बाबा हा विश्वाचा खेळ चालू करण्याकरता परमात्म वस्तूने जे भाव विकाराचे गोप निर्माण केले त्याप्रमाणे भाव विकाराचे गोपांचे पदर खेळ खेळण्याकरता परम वस्तूने आपल्या मनाने पहिल्यांदा सात ऋषी निर्माण केले हे आपण काल ऐकलं. त्या सात ऋषीमध्ये पहिले ऋषी जे आहे गोप विनायक आहे, त्याच्याकरता सात तत्व आहे. सप्त वेदामध्ये वर्णन आहे, सप्तास्यासन परिधाय श्री सप्तसमेधा त्रेताः. या सगळ्या जगाचा गोप विनण्याकरता पहिल्या प्रथम परमात्म्याने गौतमांची उत्पत्ती केली. दोन नंबरला भरद्वाज ऋषींची केली. तिसऱ्या नंबरला विश्वामित्राची केली. चौथे जामदग्नी, पाचवे वशिष्ठ, काश्यप आणि आत्री हे सात ऋषी या जगाचा गोप विणण्याकरता यांना निर्माण केलं. यानंतर 14 मनू निर्माण केले. त्या मनूमध्ये पहिले मनू आहे स्वयंभू मनू, दुसरे स्वरचित, तिसरे औसित, चौथे तामस, पाचवे रैवत, सहावे चक्षुषा, सातवे वैवस, आठवे सावर्ण म्हणू, देवी सप्तस्थितीमध्ये येतावा सावर्ण म्हणू, पुढे दक्ष नववे, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, रौच्य सावर्णी आणि चौदावे इंद्रसावर्णी असे 14 मनू भगवंताने निर्माण केले. सात ऋषी आणि 14 मनू यांच्यामध्ये पहिले चार म्हणजे स्वयंभू, सौरोजत, औतनी आणि तामस आणि सात ऋषी, 4 आणि 7 11 यांच्या हाती भाव विकार पदर दिला. म्हणजे सात ऋषी आणि 4 मनू यांच्या हातामध्ये गोपाचा भाव प्रकार दिला आणि विश्वाचा खेळ चालू करण्याची आज्ञा दिली. तुम्ही भाव विकार निर्माण करा. त्यावेळी स्वर्गाधिक लोक निर्माण झालेलं नव्हतं. जेव्हा हे ऋषी जन्माला आले, हे स्वयंभू 14 मनू आले, तेव्हा स्वर्ग नव्हतं. लक्ष द्या, त्रैलोक्याचे महाभूताचा समुदायही जन्माला आलेला नव्हता. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा आलेले नव्हते. तेव्हा अगोदर निर्माण झालेले सात ऋषी आणि पहिले 4 म्हणून 11 जणांनी
परम वस्तूचा विश्वाचा आणखीन विस्तार निर्माण करा अशी आज्ञा दिली. अकरांनी स्वर्गलोक या अकरा ऋषींनी काय केलं? स्वर्गलोक निर्माण केला, नंतर भूलोक निर्माण झाला, नंतर पाताळ निर्माण झाले आणि वस्तुजातींची या ज्या वस्तू आहे या वस्तूंची निर्मिती केली, भूतमात्रांची उत्पत्ती केली, नंतर आठ दिशा निर्माण केल्या आणि या आठ दिशांना नामकरण विधी केला. या आठ दिशेचा तोल राखण्याकरता इंद्रादी आठ लोक प्रगट केले, ईश्वर, इंद्र, अग्नि, यम, नैऋत्य, वरुण, वायव्य आणि कुबेर यांची नावं दिली. म्हणजे सात ऋषी आणि पहिले चार म्हणून सृष्टीचे पहिले अकरा राजे यांना निर्माण केलं. आठ दिशेचे स्वामी लोकपाल व त्यांची प्रजा सर्वांचं निर्माण झालं. नंतर गर्दीने खूप गदगदले आणि विश्वाच्या मूळ परमवस्तूचा विसर पडला. जसा जसा पसारा वाढत गेला तसा या सात ऋषी आणि मनु चार यांचा बाहेरचा पसारा वाढला, त्यामुळे आत परमवस्तू जी आहे म्हणजे परमात्मा त्याचा विसर पडला. जगामध्ये आपण बाहेरच्या जगात फिरायला लागलो की आपल्या घराचाही विसर पडतो आपल्याला. मनुष्याला कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळायला लागली की तो सगळं विसरतो. सगळं विसरता विसरता ईश्वरालाही विसरतो. म्हणून संत काय म्हणतात, देवा एवढंच मोठं कर की तुझा विसर न पडावा. मनुष्य जास्त जसा 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 मोठा होत जातो, संपत्तीने म्हणा, मानाने म्हणा, वैभवाने म्हणा, पदाने म्हणा, तसा तसा त्याला परमेश्वराचा, आप्तांचा, नातेवाईकांचा विसर पडून जात. बरं, विसर इतका पडतो की तो कोणाला ओळखत नाही आणि कोणी याला ओळखत नाही. म्हणून आपण किती मोठे झाले तर आपले जे वंशज आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मग त्याच्याकरता लग्न, मरण या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या नातेवाईकांना या गोष्टी, तसं परमात्म्याला सुद्धा सण वार, राम जन्म, कृष्ण जन्म हे आपले पक्के नक्की केले पाहिजे. शेजारच्यांनी झालं आमच्याकडे लग्न आहे रामनवमीच्या दिवशी, जमणार नाही. असे कारण याला विसरून जातो आपण. याला विसरून जातो. परमतत्व जे आहे, जे ईश्वर तत्व आहे, या ईश्वर तत्वाला विसरण्याकरता माणसाचा पसारा वाढला की या परमतत्वाचा विसर पडतो. दोन्ही उदाहरणं सांगितली तुमच्यामुळे. प्रपंचामध्ये मनुष्य मोठा होत गेला, व्याप वाढत गेला. तुमच्या आणखीन भाषेमध्ये त्याला एक शब्द आहे, ट्रेस. आता ट्रेसने काय होत आहे, तर आजार वाढत आहे, शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक. बरं, या कलियुगात कशाचाही ट्रेस येतो. आपण घरातून मंदिरात येतोय तर नीट जाऊ का नाही, ट्रेस आहे. मग
म्हणजे कुठलीच गोष्ट काही खरी नाही राहिली. अहो कोर्टात गेल्यावर सुद्धा न्याय मिळेल की भरोसा नाही. तो न्यायाधीश म्हणे हात धरला तर काही पाप नाही झालं. शेवटी त्याला घरी पाठवावं लागलं. हा का न्याय आहे असं म्हटलं तर कुणी कोणाला ओढेल. म्हणजे मद्य पिणारे माणसं जर न्याय द्यायला लागले तर त्यांची बुद्धी चालेल कुठून. म्हणून काय न्याय केवढी ॲक्शन घ्यायला पाहिजे जगाने की हा का न्याय आहे. अरे ते न्यायाचे कायदे पहा जरा एकदा. खरोखर बरोबर आहे का ते. निधर्म निधर्म म्हणून अधर्मनं पण व्हायला नाही. भारतीय संस्कृती धक्का लागू देत नाही दुसऱ्याला. मनुष्य अंग चोरून घेतो श्री बाजूला होऊन जाते. जिथे स्पर्शाचा भीती आहे तिथे हात धरायला सांगतो. विचार नाही ना. म्हणून ते म्हणतात मी परवा सांगितलं तुम्हाला जो परमपूज्य असतो त्याला जो डिग्री देतो डॉक्टरची म्हणजे PhD तो अश्लील असतो. यांनाही ती डॉक्टरची ती डिग्री पाहिजे परमपूज्यांना. आता काय करायची तुम्ही परमपूज्य झालं की डिग्री काय काय करायची. एकोणावीसशे 1978-1980 या MG कॉलेजची मुलं ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि 7वा अध्याय तिथे त्यांना काही क्लास घेतले जायचे नाही तर ते माझ्याकडे शिकायला यायची. ज्ञानेश्वर दुपारी शिकवायचे मी तिथे. तर मी जे गुणार्थ दिले ते त्या प्राध्यापकाने आटवारले ते त्याने त्यांना विचारलं हे तुम्ही आणले कुठून. तुमच्या बापालाही कळणार नाही असे म्हणे कारण त्यांच्या पुस्तकात ते नव्हते. कारण प्रत्येक शब्दाला गुणार्थ भावार्थ तत्वार्थ वाच्यार्थ आणि शब्दार्थ अलंकार आहे. तर त्यांना त्याला भरपूर मार्क द्यावे लागले. 2 वर्ष शिकवलं मी ज्ञानेश्वरी. लक्षात आलं पाहिजे ते हे संस्कार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या सेवा आणि त्याग. दुसऱ्याची सेवा करायची आणि त्याग करायचा ही भारतीय संस्कृतीचे 2 तत्व फार मोठे आहेत. वेळेचा त्याग द्रव्याचा त्याग वस्त्रा कशाचाही त्याग करू नको. अहो कोणी चहा प्यायला आलं तर बसीमध्ये आपण उठलं तर लगेच दुसरा कप घेऊन देतो आपण त्याच्या आता. यांच्या मग्याने देता येत नाही उष्ण कसा काय द्या. भारतीय संस्कृती कप बशीतला आपण भेटून कपाटला त्याला देऊन देतो. तुमच्या मग्यातल्या देता नाही आहे. संस्कृती कशी आहे त्या आणि सेवा. आता लोकांनी काय केलं त्याग आणि सेवा स्वार्थाकरता वापरायला लागले. म्हणून अर्जुना पहिल्या प्रथम एक लहानसे बी असते त्यात अंकुर फुटल्यानंतर झाडाचा बुंधा तयार होतो. आधी काय असतं एक बी त्या बीला अंकुर फुटत. अंकुर फुटलं की मग बुंधा तयार होतो. बुंध्याला अनेक फांद्या फुटतात. फांद्यांना आणखीन अनेक फांद्या फुटतात. प्रत्येक फांदीला कोवळी पानं फुटतात. कोवळ्या पानांनी ते पानं पुढे परिपक्व होतात आणि तो वृक्ष प्रचंड होतो. तसे हे 7 ऋषी आणि मनू 4 यांच्यापासून या विश्वाचा पसारा निर्माण झाला. पण अशा रीतीने तयार झालेल्या प्रचंड वृक्षाकडे पाहून मूळ बीज
कोणाला आठवतं? तसं या ईश्वरापासून हे सगळं जग निर्माण होतं आणि या पसाऱ्याच्या नादी लागले की म्हणून शास्त्राने मूळ पुरुषाचं स्मरण सांगितलं आहे. जो मूळ पुरुषाचं स्मरण करतो, आता कसं स्मरण सांगितलं आहे, तर आपण कोणताही पूजाविधी करताना गोत्राने नाव उच्चारायचं. तुम्ही कोणत्या ऋषीचे गोत्र आहात? मुद्गल पाराशर जमदगने वशिष्ठ गौतम, कोणत्या ऋषीचे आहे? म्हणून त्या मूळ पुरुषाचं स्मरण करायचं. आणि मूळ पुरुषाचं स्मरण केलं की कृताकृत पापनाश पावतात. म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये पंचमीच्या दिवशी स्त्री पुरुषांनी सप्तऋषीचं पूजन करायचं. हे जे सांगितलंय गौतम भारद्वाज विश्वामित्र जाम जगनी वशिष्ठ काश्यप यांचं पूजन करायचं. ब्राह्मणांनी श्रावणीच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी या सात ऋषीचं पूजन करायचं आणि पाप आपल्या पापाचं क्षालन करायचं. वाढदिवसाच्या दिवशी या सात ऋषींचं पूजन करायचं. लोक पूजन सोडून देतात, कापाकापी करतात, फुकाफुकी करतात, फुकून टाका, दिवे विझवून टाका, आपण ओवाळतो ते म्हणता विझवा. आपली संस्कृती जोड करणारी आहे, तोड करणारी नाही. पण आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडतो. म्हणून मूळ परमवस्तू जी परमात्मा आहे ती चित विलासा करता काश्यपादी सात ऋषी आणि स्वयंभू म्हणू चार हे त्रैलोक्याचं खोड आहे. हे जे त्रैलोक्य आहे, या विश्वाचा जो हा वृक्ष आहे, हा वटवृक्ष मोठा, सगळ्यात मोठं झाड म्हणजे वडाचं, 5000 वर्षाचं वडाचं झाड आजही आहे. तुम्ही एरंडोल ते पद्मालय जा, एक वड होता अंधारा वड, दुपारी 12 वाजता सुद्धा त्याच्या खाली अंधार होते. त्याच्या सगळ्या ज्या पारंब्या आहे त्या खाली येऊन वरती चढल्या आहेत, तशा परत आणल्या. असं चारी बाजूने बिलकुल अंधार वाढ म्हणत होता. आता परत बराच उद्ध्वस्त झाला. तर हे ऋषी, सात ऋषी आणि चार मनू हे बंध आहे. इंद्र अग्नि यम वरुण नैऋत्य वायू कुबेर ईशान्य हे लोकपाल फुटलेल्या फांद्या आहे. आता तुम्ही देवाला विसरून जातात, नारायणाला आणि कुबेरालाच धरता. मी काय धरता तुम्ही? फांदी. फांदी केव्हा केव्हा तुटून चालले कुबेराला, कुबेर भंडारी, कुबेर भंडारी जाऊन आले. अजून टाईल बी बसत नाही घराला. मूळ ईश्वराला विसरून जाता लोक. तिकडे जाता जाता पाहायला काही हरकत नाही, असलं तर पाहून घ्यावं. अहो तुमच्या हातामध्ये चिठ्ठी असल्याशिवाय केश कॅशवर पैसे देईल का? नाही. बरं, तुमचे हातात चिठ्ठी असली पण बँकेत नसले तर तो कुठून देईल? हा कुबेर कॅशियर आहे, त्याला मान आहे ही गोष्ट करे, पण तो फांदी आहे. मूळ बीज मात्र परमात्मा आहे. बीज ते एकल आहे, आपण देवाला सोडूनच देतो, इतरांना धरून ठेवतो. तुम्ही जर व्याह्याला धरून ठेवलं मुलाच्या किंवा मुलीच्या आणि मग जावायकडे मुलीकडे राहिले तर तुमची अपकीर्ती होणार नाही. व्याह्याला सांगायचं की माझ्या मुलीला आणि जावायला माझ्याकडे पाठवा, असं व्याह्याला सांगायचं. म्हणजे कला होणार नाही. आपण काय करतो?
आता तर जावायला सांगत नाही, मुलीला फोन करून देतात, तू दूर कोण आहे काय झालं बाबा असं नाही. तो मान जर दिला, एकदा बुंदा धरला तुम्ही की भानगडी होणार. दुबई म्हणतो काय लावला रे, त्यांचे दोन फोनाला रस्ता काय. आपण काय करतो, फांद्या धरतो, त्या फांद्या जातात तुकडून. व्यवहाराचंही उदाहरण दिलं आणि देवाचंही उदाहरण दिलं तुम्हाला. परमात्म्याला धना बुंदा पक्का आहे. तुम्ही त्या बुंद्यातून कोणत्या ऋषीचे वंशज आहात, त्या ऋषींना अनेक फांद्या फुटल्या, तसे अनेक ऋषी झाले. त्या चार मनूला अनेक राजे झाले. म्हणून अर्जुना, सृष्टीची उत्पत्ती आणि स्थिती ही परममंगल कथा स्मरणानं ज्याच्या मनात, मनाच्या गळ्यात अखंड राहील तो धन्य. ही जी उत्पत्ती सांगितली कालपासून, ही ज्याच्या मनात राहील तो धन्य. काय मनात ठेवायचं आहे, तर मूळ पुरुषाला धरायचं. काल सांगून झालं, सकाळी पण तोच विषय होता. मूळ पुरुष कोण आहे, नारायणं परम तप. नारायण कुठे झोपले आहे, जलाशयामध्ये. म्हणून उत्तरांचलामध्ये सगळे लोक नारायणाचं भजन करतात. नारायण नारायण शंकराचार्याने लिहिलं, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायणं परम तपम, नारायणं परम मखम, नारायणं परम योगम. तर मूळ नारायण आहे. काल सांगितली उत्पत्ती, नारायणाच्या नाभिकमलापासून सुवर्ण कमल, सुवर्ण कमलातून ब्रह्मा आणि ऋषींची उत्पत्ती. आता अर्जुना, ब्रह्मदेवानं लहानशा किडी मुंगेपर्यंत आकाशाला भिडवणारे पर्वत, समुद्राच्या काठी पडलेली वाळू कणापर्यंत, नदीच्या किनाऱ्यावर उगणारे लहान लहान झुडपं, औदुंबरादी वृक्षापर्यंत, गगनविहारी उडणारे गरुडापर्यंत आणि खाली कीटक, या सगळ्यांची वस्तू परमतत्वातून गेली आहे. जसं कापड कापसाच्या तंतूतूनच निर्माण झालं, अलंकार सोन्याच्या याच्यातूनच निर्माण झाले. पा तुम्ही आता दुसरे धातूचं बनवता पण सोन्यासारखा रंग देता त्याला. तसं हे सगळं जग जे आहे ते नारायणापासून उत्पन्न झालेलं आहे. मूळ बीज जे आहे ते नारायण आहे. मग त्या झाडाचा बुंदा, त्या झाडाच्या फांद्या, त्या झाडाच्या आणखीन लहान फांद्या, आणि त्या लहान फांद्याला फूल आणि फुलाला फळ. आता प्राणीजात परमवस्तूपासून काय निर्माण होतं, सगळ्या प्राण्यांना या परमवस्तूपासून म्हणजे ईश्वरापासून काय मिळतं, तर ज्ञान. पा शरीराचं ज्ञान ज्याप्रमाणे आपल्याला आहे, उत्पत्ती स्थिती लय विषय आहार विहार, ज्याप्रमाणे आपण उत्पत्ती करतो त्याप्रमाणे कुत्रे मांजरे गाई घोडं ढोरं हत्ती पशु पक्षी जीव जंतू, ज्याप्रमाणे आपली स्त्री पुरुषाची जोडी, तिकडे नर मादीची जोडी, गाय बैल, हे सगळं सारखं आहे. पण त्यामध्ये ज्ञान आणि बुद्धी ही माणसाला दिली. त्यांना शारीरिक ज्ञान आहे, आपल्यालाही शारीरिक ज्ञान आहे. पण ज्ञानामध्ये बुद्धी जी आहे ती चांगलं आणि वाईट निवडण्याचं काम फक्त माणसाला दिलं. कोणी दिलंय, नारायणाने.
त्या प्राण्यांचं कसं आहे, पोट भरलं की मग ते खाणार नाही, बसून जात. आपल्याला किती खायचं आणि कसं खायचं याचं ज्ञान आहे. तुम्हाला सांगितलं ना, आता वयोवृद्ध लोकांना सुद्धा ज्ञान राहिलं नाही. लग्न झालंय की ते म्हातारे बाहेरून का होते, गोळे कुठे आहे, गोळे कुठे आहे, बाबाचं वय पडलं का 28 आणि तो गोळा मागतो त्याच्या जवळ बर्फाचा. त्या रिसेप्शनमध्ये असे पाहत करत होते, गोळे कुठे आहे, गोळे कुठे. लोक म्हणतात बाबा कशाचे गोळे, ते रंग टाकत नाही का. म्हटलं ते ठेवले नाही. काय ठेवले नाही, वय वर्ष 28 88 ते जे ठेवलेले असताना बर्फाचे गोळे वगैरे लहान मुलांना आनंद देण्याकरता केलेला असतो. अरे म्हातारे पा, तुम्ही कुठे पाहिले असतील. कारण असं झालंय ते बुद्धी नाही ना. बरं नाही ते सत्यगुच्छ बसायचं, चार जणांना विचारतो म्हणतो म्हातारा पुढे गेलो काय, म्हातारा रंग गेलाय हो, लोक गप्पत घेतलं. आणि काही लोक आहेत आता रिसेप्शनमध्ये भेटतात असं इकडे तिकडे टामटूट करतात. तो ते घरचा माणूस भेटला की मग काय सुंदर होतो बा तुमचं, आमचा एक तास चालला गेला त्याच्यात, असं लग्न निघून जातो. पण भेटला की त्याला एक तास सांगून खरं तो ज्ञान आहे, त्याला बुद्धी आहे की इथे रमायचं कस. आता नंतर ज्ञान बुद्धी आणि सुख दुःख यांचं जन्म आणि मरण हे विकार इथूनच निर्माण होतात. जन्म मरण इथे, विकार इथेच. ज्ञानाची ज्योत ज्याच्या मनात तेवत राहते त्यालाच परमात्मा दिसतो की नाही, हे जगन मिथ्या आणि ब्रह्म सत्य आहे. बा कोणाच्या घरी लग्न झालं की काही लोक दुसरे तिसरे करो फेलवलं का, काही कर्ज बिर्ज झालं सांग पटकन फेडून टाकू, असेही काही लोक असतात. कारण केलं तर खरं आहे नाही, जरा भक्तिवाद केलाय असं विचारतात काही. तो म्हणतो नाही मी लागलं तर मागेन, ते लोक निघून जातात. पुन्हा एखाद्या म्हटलं का रे भाऊ काही गडबड आहे का, सांग रे का. कारण ते त्याच्या अवकतीच्या पलीकडेच असतं म्हणून ते विचारून घेतात. यांना म्हणायचे परमतत्व, नाही तर माणूस खात्यात जातो, कर्ज वाढत जातं, शेवटी शेत विकावं लागतं, सोनं मोडावं लागतं, वरच्यावर मिळून गेले तर माणूस देव घेऊ करून फेडून टाकतो. असे जे काही हितचिंतक असतात याला काय म्हणतात, हितचिंतक. ते परमतत्वाचे असतात, ईश्वर तत्वाचे असतात. नाही नाही हे जास्तीचं गेलं तू चाल, मी पाहतो आपण दुसऱ्यांदा ठरवू, मग तू पात्राचे पैसे कमी करून देतो, लाईटाचे पैसे कमी करून देतो. कारण अशी माणसं परमतत्वाची असतात. आणि असे काही दयाला दलाल असतात त्याला नाही, हे तू लग्नानंद लहान आपले 3% कमिशन. आता का लग्नात म्हणे महाराज तुम्ही लग्न काय सांगता, आम्ही मरणात सुद्धा खातो इतके पक्के आहे. तो आता किती खाल्ले. आम्ही इतके पक्के आहे म्हणून ते म्हणतात, विकारापासून निर्माण झालेल्या ज्ञानाची ज्योत ज्याच्या मनात तेवत राहील ते दृश्य जगात अडकून जातात आणि भेद भावना त्यांच्या मनात कायम राहते. पण ज्यांच्या मनामध्ये देवाची ज्योत राहते त्यांना मात्र भेद भावना स्पर्श करत नाही. म्हणून आपल्याकडे देवाची पूजा झाली की सगळी भावबंदी कराय गोड बोलवायची आणि सगळ्यांच्या समोर ज्योत लावायची. तो भावबंदीतला वयोवृद्ध मनुष्य ज्योत लावतो, खंडेराव असेल तर खंडेरावचं नाव घेतो, देवी असेल तर देवीचं नाव घेतो,
परमतत्वाची ज्योत, परमतत्वाची ज्योत सत्य आहे, किती वारा आला तरी ती विझत नाही, नाही विझत. आणि ज्याच्यात परमतत्व नाही ती विझून जाते. पहा तुम्ही, काही संकट आलं तर काही लोक डगमगत नाही, अरे जाऊ पार करून काळजी नका करू, परमात्मा आपल्याला साथ करेल, घाबरू नका. आता हे घाबरवता घाबरवायचं नसत. असं येतात काल, काल मोठा विचित्र आहे, काला येत असमी नमा, म्हणून स्वप्नात सुद्धा दिसेल काय, जो परमतत्वाला जागलेला आहे म्हणजे ईश्वर तत्वाला ओळखतोय त्याला भय स्वप्नात सुद्धा दिसणार नाही. हे जगाच्या उत्पत्तीचं प्रकरण सांगितलं. आता अर्जुना, परमवस्तूचं विकारजन्य विश्व आणि परमात्मा विभूती तत्वानं व्यापलेले प्राणी वस्तुदान सर्व मूळ बीजाचे विस्तार आहेत. आता हा जो सृष्टी जो आहे, झाड झुडप पशु पक्षी जीव जंतू, हे जरी पसारा वाढला असला तरी मूळ बीजापासून उत्पन्न झालेले आहे, म्हणजे सगळेच परमात्म्यापासून उत्पन्न झाले. पूर्वी लोक लाकडं तोडायचे ना, तर त्यांचे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये लाकूड तोडायची गोष्ट म्हणा, त्या लाकूड तोडणाऱ्याला या ब्राह्मणानं सत्यनारायणाची पूजा सांगितली. तो लाकूड तोडा सत्यानं वागणारा होता, ब्राह्मण जसं सांगायचा तसं वागायचा, किंवा माझ्या जीवनात दुःख यायला नको याच्याकरता काय करू. तर त्या ब्राह्मणानं सांगितलं की तुझा लाकूड तोडण्याचा व्यवसाय आहे, तू झाडाची कोरडी भांडी तोडायची, ओल्या झाडाला इजा होऊ द्यायची नाही, जर तू इजा केली तर परमेश्वर तुला शिक्षा देईल. पण तुम्ही असं पोरं जर किडा मारत असले ना, तर पुरीचे आहे मारू नका रे, जाऊ दे त्याला, तुला पाप घडेल, तुला जाऊ घेऊन तो किडा, असं सांगायचं. आता म्हणता काळा हिट घेऊन या. पाच मी इतके जंतुनाशक होते तरी काही उपयोग झाला का, जो प्रादुर्भाव व्हायचा तो झाला. काही लोकांनी या खिच्यात बाटली, काही लोकांनी त्या खिच्यात बाटली, सगळे बाटल्या बाटल्या ठेवून पाहिले, पण काही लोकांना प्रादुर्भाव झालाच. कारण त्या ईश्वराला विसरू नका, त्या ईश्वराला विसरू नका. म्हणून काही लोक आजारी होते ना, ते घरी निरोप पाठवायचे, दिवा चालू राहू द्या, दिवा चालू राहू द्या, ते ईश्वराकडे लक्ष ठेव. आता ज्यांना काही त्याचं ज्ञानच नाही, ते असंच म्हणायचे मला घेऊन घेऊन चला, मला घरी घेऊन चला, मला घरी घेऊन चला, तर ते नेता येत नव्हतं. डॉक्टर म्हणे तुम्ही सारखे समोर येऊ नका, नाही तर मग ते रडतात, उद्याला जाणाऱ्याला बंद. काही काही लोक तेव्हा आजारी जण करतो, कोणी घेणार म्हणे, आता कोण येईल, करून येऊच देत नाही, साध्या आजारवाल्याला येऊ द्यायचे नाही, दवाखान्यात इन्फेक्शन होईल, एकटा माणूस पडून राहायचा त्या दवाखान्यात. तेव्हा आठवायचं कोणी कोणाचं नाही बरं, आणि बरं झाल्यावर परत खरं खरं लचायला लागणार, म्हणलं चला चला यार चला, परत विश्वाच्या पसारात चालला जातो माणूस. त्यावेळेला ईश्वर कळतो की कोणी कोणाचं नाही, मग तर कोणी कोणाचं नाही तर पसाऱ्यात का जायचं. पण हा पसाराच असा आहे बरं, एखाद्या माणसाने समजा बा मी बाजार माणसं झाले, मी घरी राहतो, तुम्हाला सांभाळायला आणखी एक जण ठेवावं लागेल, कोण उपाधी करेल, चला कसे पसारे काढतात बघा. पण त्यांच्याकरता आपण जगाच्या पसरत जायचं नाही असं कोणी तयार नव्हतं. क
किती लग्न पाहिले असतील आयुष्यात तुम्ही, किती साखरपुडे पाहिले असतील, चालत आहे जगाचं राडगाडगे चालू झालं. अहो आपल्या मुलाच्या लग्नात आपण आजारी असलं तर जाऊ शकत नाही, प्रसंग आला तर. आपल्या मुलाचं लग्न असलं तर जाऊ नाही शकत पुरुष, ते लग्न राहू द्यायचं ना, चलावाचं असत, असं कुठे चालत. काही वेळा ते झाकून ठेवावं लागतं आणि वरात गेलं गेले नाही, बाबा गेले नाही गेले केव्हाचेच गेले होते ते. मनुष्य परमतत्वाला विसरून जातो या मायेच्या पसारामध्ये. ज्याप्रमाणे मनुष्य जन्माला आला की त्याला यातना होते, तो म्हणतो सोहम सोहम सोड मी तुला विसरणार नाही, बाहेर आल्यावर कोहम विसरून जातो. हे अर्जुना, या परमवस्तू हे विकारजन्य विश्व परमात्म्याच्या विभूतानं भरलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत यात परमात्मा विभूती रूपाने आहे. आता परम अर्जुनाला भगवान सांगणार आहे की मी कशा कशामध्ये आहे. काल एक ग्रस्त आले, ते म्हणे दादा मी व्हॉट्सअपवर असं ऐकलं काय की रविवारी पिंपळाला स्पर्श करायचा नाही. म्हटलं तुम्ही रोज करता ना, रोज करणाऱ्याला तो नेम नाही आहे, जो कधी नवत करतो त्याने रविवारी करायचं. माझ्याकडे एक गुरुजी होते, त्यांनी शास्त्रात वाचलं की रविवारी तिलक अर्पण करू नये. ते यजमानाकडे गेले त्या दिवशी रविवार होता, पण त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं. आता यजमान आपलं प्रवचन ऐकणार आहे. अहो म्हणे गुरुजी तसं करू नये असं शास्त्र आहे, पण जर श्राद्ध असेल तर बिना तिळाचं तर्पण करता येत नाही. श्राद्ध असेल तर त्या दिवशी करावं लागेल. जो रोज तर्पण करतो त्याने रविवारी तीळ घालायचे नाही असं आहे. आता आपण एकच धरून ठेवतो तर श्राद्धाच्या दिवशी तर बिना तिळीचं तर्पण होणार नाही. तर हे जे मूळ आहे ना हे समजलं पाहिजे. आता बघा आपल्या घरी देवाचं असलं की कोणाला भीक द्यायची नाही, पैसे द्यायचे नाही, त्याला उरलेलं अन्न द्यायचं नाही, कारण तो देवाचा प्रसाद आपण देव प्रसाद म्हणून खातो, समोरचा म्हणून तसा खाणार नाही, म्हणून द्यायचं नाही. आपण तर कोणताही मित्र आला की त्याला म्हणतो भाई देवाला, बाहेरून सांगा आज आमच्या घरी देवाचं आहे, कारण तो प्रसाद जो आहे तो मूळ पुरुषाचा आहे, त्या आपल्या भावबंधामध्ये त्याचा अधिकार आहे. हो मुलगी लग्न झालं की तिला नाही, लग्नाच्या आधी तिला खाता येतं, लग्न झालं की तिला, पण ही बाई मुलीलाच बोलून ठेवते आणखी, मग जावाई आलं की त्यांना पाठवा दुसरीकडे जेवायला, तो जावाई म्हणतो मी इकडे जेवणार नाही हॉटेलमध्येच जेवल, तो दुसरंच करून येतो. मग झालं का वाटवाळं सगळं, काही गरज होती आईला तर पुरीला बोलवायची, कारण तो प्रसाद द्यायचा नाही आहे. कारण तो मूळ पुरुषाला जाणत नाही. नुसतं खंडेरावचं खोबरं आहे ना ते पण द्यायचं नाही. नाही देत, कारण मूळ पुरुष तो त्यांचा नाही आहे, आपला मूळ पुरुष वेगळा आहे. अर्जुना, परमात्म्याचा जो विस्तार आहे तो ध्यानी मनी आणि स्वप्नी जाणून राहा. म्हणजे ध्यानातही ठेव, मनातही ठेव आणि स्वप्नातही ठेव. एक उदाहरण सांगतो, जगद्गुरु तुकोबा रायांचं वैकुंठ गमन झालं आणि निळोबा राय नगरहून देहूला गेले आणि तुकारामांच्या मुलांनी तुकारामांचं वर्णन केल्यावर एवढी श्रद्धा बसली की ज्याप्रमाणे तुकारामांनी अन्न पाणी सोडलं ग्रंथ करण्याकरता तसं यांनी घडलं, तर निळोबा रायाच्या स्वप्नात देव आले तुकारामांचं रूप घेऊन. आता तुकारामांना कसं काय पाठवता येईल बरं, तर या निळोबा रायाने देवाच्या तुकारामांच्या पायाला हात लावल्याबरोबर सांगितलं की देवा हे पाय तुकारामाचे नाही, तुकारामाचे पाय फुगीर आहे, तुमचे पाय असे आहे. देव म्हणे काय पण गेले, शेवटी
वैकुंठ ठाकून तुकाराम महाराजाला त्याच्या स्वप्नामध्ये पाठवलं, त्याने तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि तुकाराम महाराजांनी मंत्र दिला. निळोबा राय म्हणून सगळ्या अभंगामध्ये तुकारामांच्या अभंगापेक्षाही निळोबा रायाचे अभंग अप्रतिम आहे. कारण गेलेल्या व्यक्तीला परत बोलवलं. निर्वाण सुद्धा निळोबा रायाने कसं केलं, तर एक हात तुकारामांच्या पादुकेला तुळशीच्या वृंदावनात पादुका ठेवल्या होत्या आणि असं फिरायचं त्या छोट्या वृंदावनात जागी बोलते, म्हणजे हाताची राऊंड फिरेल असं. आणि शेवटी गळ्यात विना आणि तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता त्या पादुकेवर डोकं ठेवून निळोबा रायाने देगा ठेवला. असं आमच्या वासुदेवानंद सरस्वतींच्या चरित्रात एक कथा आहे. समाधी जिथे महाराजांनी घेतली तिथे एक भगिनी रोज मंदिराची झाड धुडू सेवा करायला यायची. महाराजांना संग्रहणी होती म्हणून त्यांनी काय केलं का, तर जायचं आहे काय प्रसाद द्यायचा म्हणून आपल्या अंगावरची भगवी छाटी अशी प्रसाद देऊन टाकलं. तर त्या सेवेकरी बाईने ती भगवी छाटी घेतली, प्रसाद म्हणून नमस्कार केला आणि महाराजांनी समाधी घेतली. ते छाटीचं खडकं रोज दर्शन करायचं आणि पेटीत ठेवून दिलं होतं, कुलूप लावून ठेवलं. तिचा मुलगा आला, ती आजारी पडली. मुलगा आला म्हणे अरे ती पेटी काढ म्हणे. आता पेटी काढ म्हटल्यावर मुलाला वाटलं की काहीतरी आहे. उशा घालून ती किल्ली दिली, ती किल्ली उघडली, ते भगव फडकं निघालं छाटी माझ्या अंगावर टाकून दे म्हणे. आता याने फडकं टाकलं सगळं पण ती पेटी अशी उलटी करून पाहिली, काही नोटा आहे का सोना आहे. आणि इकडे म्हातारीच्या अंगावर ते टाकल्याबरोबर सद्गुरुनाथ महाराज जय. हीच कथा आपल्याकडे घडली आहे. पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी 86 साली एकादशीचा दिवस होता. बाबांच्या अंगावर आकाशी रंगाची शाल होती आणि शिर्के दादा काय करायचे, रोज बाबांच्या अंथरुणावर सगळे शेणचे फवारे मारायचे. अरे माणिक माणिकराव नाव होतं त्यांनी, काय सेवा करतो, तुला काही प्रसाद देऊ का, हे एकादशी तू उत्तर आहे त्यांनी. म्हणून ती अंगावरची शाल काढली निळ्या कलरची आणि त्या शिर्केंच्या अंगावर फेकून दिली. जा हा ग्रस्त 8 वर्ष रविवारी यायच्या खाली उभे राहायचं, त्याच्याबरोबर ते लोक दर्शन करायचे आणि तोच वरती चढायचा. बाबा त्यांना म्हणायचे अरे माणिक तू खराब आहे, बिघडलेला आहे, तू ओट्यावर चढ त्याचं दर्शन करत जा. आज्ञा मिळाल्यावर त्यांनी दर्शन सुरू करून दिलं, मुळात बिघडलेलंच होतं ते. मग दर रविवारी त्यांनी काय करावं, एक केळ त्याला लगेच द्या इथेच का केळ. मग रोज बंद झाली आणि फक्त रविवारी सुरू राहिली. हे आलं की त्यांनी ते एक दिवशी ते केळ खाल्लं अशी उलटी झाली घरी की माणिकरावने रविवारचा दिवस सुद्धा बंद केला आणि मग त्यांच्याजवळ तो बसून राहिला. ती शाल दिली, बाबा गेले, आम्ही त्यांना निरोप पाठवला 5-35 ला आणि ते आलेच जोरात. तिथे दगड होता, त्या दगडावर बसले असं डोक्याला हात लावला आणि म्हणे माझ्याजवळ कोणी येऊ नका, मला जेवढं ओरडायचं असेल रडून तेवढं मी रडेल म्हणे. हे काम आठवलं, माणिकराव शिर्के आजारी होते, मला फोन आला दादरी डॉक्टरच्या दवाखान्यात. माणिकरावांनी डॉक्टरची चादर न घेता बाबांनी दिलेली शालच अंगावर होती. मला म्हणे दादा बाबांची शाल आणि
दुसऱ्या दिवशी माणिकराव त्या शालेतच गेले. जसं वासुदेवानंद सरस्वतीच्या चरित्रात होतं तसंच या महापुरुषाच्या चरित्रात. मूळ पुरुषाकडे जर आपण वळलो, मूळ पुरुषाकडे म्हणजे ईश्वराकडे जर वळलो तर शेवट गोड नक्कीच आहे. आणि आपण जर दुसऱ्याकडे वळून गेलो तर मग शेवट कसा आहे ते आता काही सांगायची गरज नाही. विसरण तो पडावा माझा देवा तुम्हाशी, पुढे फार बोलो काही अवघे पायी मी दिल, तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. म्हणून अर्जुना तू स्वप्नामध्ये जागृतीमध्ये संशय रहित होऊन महायोगी मनाच्या रूपानं भक्तीचं ध्यान कर, भक्तीचं मनन कर आणि भक्ती स्वप्नात कर. या तिन्ही योगानं अर्जुना तुझ्या लक्षामध्ये मूळ पुरुष राहील. भक्तीची या पोटी बोध का कडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा, दोन्ही कर जोडो दोन्ही कर जोडो चरणी ठेविला माता. अशी जेव्हा उत्कंठ मनानं उत्कंठ जीवानं उत्कंठ बुद्धीनं भक्ती होते अर्जुना लक्षात ठेव, देवाला त्याच्याजवळ सदैव हजर राहावं लागतं. अर्जुना अशा अखंड भक्ती योगामध्ये जीव रंगला की परमात्मा वस्तूचा प्रकाश त्याला दिसला. अजूनही लोक मला म्हणताना तिथे बसलं की ध्यान छान लागत. काही काही लोकांना सांगितलं बैस तिथे, कारण ते लाग जागाच तशी आहे. इतके निरामय असतंय. भक्ती योग्याला सहकार्य होणार नाही का? अरे भगवंताला सहकार्य करावं लागत. पार सुदामा जात नव्हते कुठे द्वारके, भगवंताने सुदामाच्या पत्नीला संन्यास रूपाने दर्शन दिलं आणि सांगितलं बाई काही मला भिक्षा देत नाही, पाणी प्यायला नाही, तर तुझ्या पतीला तरी द्वारकेला पाठव. देवाने सुदामाला द्वारकेला नाही. परमात्माला असं वाटत की याने आपल्याकडे यावं. शिवाय अखंड भक्तियोगी महात्मा आजूबाजूच्या सहवासाने अखंड ध्यान भक्तीमध्ये राहतो. अखंड भक्तियोगाच्या जीवनाचं पान विश्ववृक्षापासून गळून पडणार नाही. पाण्याचा संपर्क सुटला आणि पाण्याची पानाची मर्यादा गेली की पान गळून जाते. पण ज्याचा संबंध मूळ बीजाशी असेल ते पान गळणार नाही. आपण म्हणतो ना आता पिकलं पान आपण केव्हा गळेल याचा काही भरोसा नाही. नाही म्हटलं काय भरोसा नाही, पांढऱ्या ते काळे तर करून बसलाय. पिकलेलं पान म्हणतो पांढऱ्या ते काळे करतो, कारण देहाशक्ती जात नाही. त्या या टेजवर बसून सुद्धा बरेच लोक असे मोठमोठे तत्वज्ञान सांगतात आणि दाढी पांढरी असतील मी शिकाळी करून आता असं कसं काय राहील. तत्वज्ञान सांगतात पण ते मोह जात नाही शरीराचा. पांढरे चांगले दिसत काय ते काय चांगले ते उगणार खतच आहे, ते उगतच राहील. त्याला किती दाबलं तर काय उपयोग आहे. पण देहाशक्ती ही मोठी विचित्र असते. अर्जुना अखिल विश्व उत्पत्तीला कारण परमात्मा वस्तू ते मूर्तिमंत. आता ती परमात्माची वस्तू सांगतो आणि थांबवतो. सच्चित आनंद ती जी वस्तू आहे
ती सचित सचिदानंद पदवी घेणे. सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. म्हणजे चित स्वरूप आहे वेद, सत स्वरूप आहे वेद, चित स्वरूप आहे आनंद आणि पुराण आनंद स्वरूप आहे. म्हणून सचिदानंद, सचित आनंद, भक्तीच्या योगानं खरा आनंद प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की. इकडे पाचवा अध्याय काल सांगितला होता. नर्मदेच्या भूमीवर अवतीर्ण झालेले मेलकन पर्वतावर देवांस पशुपतीचा उत्सव चाललेला होता असं वशिष्ठ रामाला सांगत होते. रामचंद्रांचे कान इतके आतुर झालेले होते. वशिष्ठ ऋषीला विनंती केली, महाराज मला अंधकासुराच्या वधानंतर पुढे काय झालं सांगा. नर्मदेची उत्पत्तीची कथा ऐकली, आता पुढे काय झाले ते सांगा. रामाची नर्मदेबद्दलची जिज्ञासा ऐकून वशिष्ठ कथा सांगू लागले. हे रामा, नर्मदा पाप शमन करणारी आहे, तिला मान्यता मिळाली आहे. त्या कथेचा भाग जो श्रवण करतो तो भक्तिभावानं मेकल पर्वतावर सर्व देवांचं उत्सव पाहतो. महादेव प्रसन्न असतात. सर्व देवदेवतांना आपल्या मनातील शंका निरसन कराविषय वाटतात. तर शंकर हे जगद्गुरु आहे, जगद्गुरुशी चर्चा करून शंका दूर करतात. गुरुशी चर्चा करायची असते काय, किंवा मी इतक्या दिवस झाले सगळी साधना करतो आहे पण माझं ध्यान का लागत नाही, मध्येच मन का चाललं जातं. तर मग गुरु काय करतात, काही गोष्टी बंद करतात आणि काही गोष्टी मोकळ्या करतात. पण आपण गुरुशी लपंडाव घेऊ त्यामुळे नाही जात. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडचण देतात तर तुमच्या जगात फिरा तुम्ही, आणि मग खूप फिरू देतात आणि मग ती फजिता करून दाखवतात त्याची. आणि मग म्हणतात आता जाशील तिकडे, जसं लहान मुलाला आपण ऐकलं हात लावून मग त्याला बुद्धबुद्धी लावून द्यायचे, चटका लागला की जाशील. तसं सद्गुरू असतो. आपण आपल्याला काय वाटतं, आम्हाला मुकाटात राहू द्या, कसं काय मुकाट राहू द्यायचा येईल. ते काय जर आल्यावर सुद्धा जर ऐकतच नसेल तर काय ऐकण्याचा उपयोग नाही तुमच्या जगामध्ये. जेव्हा फजित व्हाल हे काही कोणी कोणाचं नाही तेव्हा आपण तो रस्ता दिसेल. कारण हे जग जे आहे हे जग पसारा आहे. या पसाऱ्यामध्ये गेल्यावर अहो कोळशाच्या खाणीत गेल्यावर कोणी म्हणावं माझे कपडे काळे व्हायला नको, कसं काय काळे होणारच ते. कारण मुळात कोळशाची खाण आहे. महादेव आपण सर्वात सृष्टीची निर्मिती आहात. ब्रह्मदेवाकडे काम सोपवलेलं आहे. सृष्टी संदर्भात वेगवेगळी कामं नेमून दिली आहे. इंद्राला गौरवलेलं आहे. महत्वाची कामं त्याच्याकडे दिलेली आहे. सगळे कर्म करतात पण तुम्ही कर्मावर लक्ष ठेवता. सूर्य अनेकदा प्रखर होतो किंवा मऊ होतो. पाहतो थंडीच्या दिवसात सूर्य मऊ आहे, पण आता तर असं जाणवत आहे की एका दिवसात दोन ऋतू, सकाळी थंडीत दुपारी कडक ऊन. तर मूळ पुरुषाची इच्छा काही वेगळी आहे. आम्ही जेव्हा 72 साली वेदांत शिकलो ना तेव्हा असं आमच्या गुरुनं सांगितलं होतं, एका दिवसात 3 ऋतू पाहायला मिळतील म्हणे तुम्हाला, पाऊस, थंडी आणि ऊन. पाहतो एका दिवसात माणसांचे सुद्धा सकाळचा रंग वेगळा, दुपारचा रंग वेगळा, संध्याकाळचा रंग क्लब मध्ये आणखीन वेगळा. भले भले 3 रूप होतील म्हणे. आणि संप्रदाय कोणाचा, तर दत्ताचा 3 रूप एक. म्हणजे संप्रदाय दत्ताचा की 3 देव एक आहे आणि याचे 3 रूप वेगळे. एकदा शंकराचं वेलवेट लावून घ्यायचं, दुसऱ्या देवा ब्रह्मदेवाचा पितांबर ठेवायचा पांढरा आणि संध्याकाळी विष्णूचं धारून घ्यायचं.
पिवळा पितांबर झडी झळकळला असे रूप करतात. एक रूप आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश. भगवान शंकर म्हणाले आता संध्याकाळ झाली आहे, तुम्ही सगळे शांत बसा, उद्या सकाळी तुम्हाला नर्मदेचं महत्व सांगेल. हरे नमः हरे नमः हरे नमः सद्गुरु राय कृपा मद केली वरी नाही लढली सेवा काही. भोजना Thank you.